पश्चाताप, सीमा आकाशचे नुकतेच लग्न झाले होते. घरात ते दोघे आणि आकाशचे वडील असे तिघेच राहणारे. वडील महेशराव आणि आई पे पे साठून तेव्हा ही जागा घेतली म्हणून, नाहीतर आज मुंबईत एक रूम स्वतःची घेणे मुश्किल. आकाशची आई तो कॉलेजला शिकत असताना गेलेली, घरातल्या कामाला सखुबाई होती. दिवसभर सगळे आटपून संध्याकाळी ती निघून जायची. स्वयंपाकवरची आवरावर सगळे तीच बघायची. पण सीमाला आता तिचे दिवसभर असणे म्हणजे प्रायव्हसी राहत नाही असे वाटू लागले. राजेशने ते काही मनावर घेतले नाही. एकदा महेशराव मित्रांसोबत टूरवर गेले 8 दिवस. मग काय, सीमा खुश झाली. पण तेव्हाच नेमकी सखूबाई पण रजेवर होती. मग काय, आकाश कॅन्टीनमध्ये तर सीमाची घरी मॅगी ब्रेड ऑमलेट. पण स्वयंपाक नसला तरी बाकी कामे होतीच. आता सीमाला समजले, बाबा घरात किती न दिसणारी कामे सहज करत होते. त्याच वेळेस एक दिवस आकाश म्हणाला, सीमा आज बाहेर जाऊया. दोघे गेली. गल्लीत एक अंधारी चाळ होती. तिला कळेना इथे कशासाठी. पण मग तेवढेच एक माणूस येऊन किल्ली देऊन गेला. आकाशने दार उघडले. 2 अंधाऱ्या खोल्या होत्या. बघ सीमा, कशी वाटली जागा. तुला बाबांसोबत राहायला नको ना, मग आपण इथे वेगळे राहू. अहो, पण आपली एवढी मोठी जागा असताना इथे का राहायचे, सीमा म्हणाले. त्यावर आकाश म्हणाला, सांभाळून शब्द वापर. ते घर आपले नाही, बाबांचे आहे, त्यांच्या कष्टाचे आहे. ते का घरातून जातील, आपल्याला त्रास होतो तर आपण बाहेर पडायला हवे. आणि त्यांचे बघायला सखुबाई आहेच. तू येण्याआधी पण ती सगळे करायचीच ना. आता या शनी मला जे भाडे परवडते त्यात अशीच जागा मिळू शकते. हे सगळे बोलणे महेशराव बाहेर दाराजवळ उभे राहून ऐकत होते. ते मनातल्या मनात म्हणाले, बायको जिंकलीस बाई तू. अशा मुलाला जन्म देऊन आणि त्यांनी बेल वाजवली. सीमाने दार उघडले. बाबा आलात. अन नाकाला गरमागरम समोसेचा वास आलाच. त्यांच्या हातात पुडी होती. अगं, तुला ते कोपऱ्यावरचे समोसे आवडतात ना, म्हणून आणले. आता फक्त चहा कर. आकाशने सीमाकडे पाहिले. तिचा डोळ्यात पश्चातापचे आश्रू होते आणि ओठावर मात्र आनंदाचे हसू. थँक्स फॉर वॉचिंग. शेअर, लाईक अँड सब